राज्य में चल रहे ड्रग्स व्यापार के मुद्दे पर नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने सरकार को घेरा है, जहां उन्होंने कहा कि नशे के कारण राज्य डूब रहा है। महाराष्ट्र में कानून व्यवस्था ध्वस्त हो रही है और खुलेआम रेव पार्टी चल रही है, तो वही गुटखा तंबाकू बेचा जा रहा है। साथ ही साथ उन्होंने मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री को भी आड़े हाथ दिया, जहां वह बोले कि फडणवीस मुख्यमंत्री रहते हुए की पकड़ अब उप मुख्यमंत्री बनते ही छूटती जा रही है, तो मुख्यमंत्री के जिले में धड़ल्ले से नशा व्यापार चल रहा है। ठाणे जिल्हाच काय, संपूर्ण राज्य ड्रग्सच्या विळख्यात सापडलेलं आहे। या अंमली पदार्थ, ड्रग्स, ऑनलाईन जुगार, राज्य उद्ध्वस्त होत चाललं आहे। कुणाचं लक्ष आहे राज्याकडे? ज्या प्रत्येकाचं लक्ष आपल्या लोकांना सांभाळण्यामध्ये आणि तिजोरी लुटण्यामध्ये, एवढंच यांचं काम आता शिल्लक राहिलं आहे महाराष्ट्रामध्ये। महाराष्ट्रात सुरू काय आहे? कुठला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राहिलेला आहे? गुटखा तंबाखू ओपन विकला जातो आहे, बंदी असूनही करोडो रुपये त्यातून शासनाच्या दरवाजाच्या दरवाजापर्यंत पोहोचले जात आहेत, मंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत ते पैसे पोहोचले जात आहेत। आणि हे तर आता रेव पार्टी वगैरे खुलेआम झालं आहे। कुणाचंही गृहखात्याचं म्हणजे गृहखातं हे निष्क्रिय झाल्या परिस्थिती आत्ता झालेली आहे। त्यांचं कुठेही लक्ष नाही, गृहखातं काही या संदर्भात गंभीर नाही। आणि मला वाटतं की देवेंद्रजींची पकड जी 5 वर्ष होती, ते उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ती पकड काय लूज होत चालली काय, ढिली होत चालली काय, असाही प्रश्न राज्यामध्ये आता निर्माण होतो आहे। जरा 5 वर्षापूर्वीचा ज्यावेळी सीएम होते आणि गृहखातं होतं, तसा रूप जर जरा देवेंद्रजींनी दाखवला तर काही आटोक्यात येऊ शकेल, काहीतरी त्याला नियंत्रण बसू शकेल। परंतु राज्य हे मात्र आता पूर्णतः अखंड पूर्ण अंमली पदार्थाच्या आहारी गेला आहे। तरुणाई उद्ध्वस्त होत आहे आणि हे सर्रास सुरू आहे। आता मुख्यमंत्र्यांचा जिल्हा ठाणे जिल्हा यामध्ये तर सर्वाधिक आहे, कारण कुणाचाही कंट्रोल राहिलेला नाही।